असं मान कर या पवन काजरेकर 101 रुपये सर्व करूया सुरुवात करूया काय हो जरा मुलांचा डान्स आणि कार्यक्रमाला सुरुवात बघा Thank you.
माझ्या जमलेल्या तमाम कला प्रेमी रसिकांना शहीर सुशांत गराटे यांचा पहिल्या बारीचा मानस मुद्रा करतो आणि मेघालया भारतात दुनियावर आणि त्या दाटून आलेल्या मेघांप्रमाणे ही दाटून आलेली माझी रसिक जनता आहे. बरोबर ना? भले भले शाहीर येऊन गेलेले आहेत या पालीमध्ये, बरोबर गेला आहे, पण या शक्तीदुरात लोकांचं प्रेम या शाहीरावरच कधीच कमी झालेलं नाही. आणि कितीही लाख आले तरी हा जो कचरा बघतो आहे ना, है ना, तसा सगळ्यांचा कचरा करून हा बोलू शब्द शब्दाकडे लक्ष द्या बघा. म्हणून काय म्हणतो आहे, हा अचानक नवरात्र उत्सव जो माझं मंडळ आहे या मंडळाला या वर्षी 25 वर्ष पूर्ण झाली आणि या आनंदाच्या प्रत्यर्थ त्यांनी हा शक्तीदुराचा सामना ठेवलेला आहे. म्हणून काय म्हणतो आहे बघा, दर्शन घे ठेव तो विनंती तुझा गचर, सदा पाठी राही तुझ माझे जन, सदा पाठी राही माझे जन, दर्शन घेण्यालो आलो तुझा दार. सुस्वागतम सुस्वागतम
हे कोकणचं पवित्र असं पाली गाव, आणि या पाली गावामध्ये माझ्या पलीनाथाची छत्रछाया काय आहे सगळ्या पंचक्रोशीला माहिती आहे. आणि या देवस्थानाचे मुख्य मानकरी आमच्या या गावचे खोत श्री संतोषी सावंत साहेब यांच्या चरणी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आज खरोखर ऊन भरून येतो की जेव्हा जेव्हा गणपतीमध्ये कार्यक्रम झाला लोकांनी फुल गर्दी केली आहे ना. आज कार्यक्रम आहे, लोकांची फुल गर्दी आहे, लोकांचा फुल सपोर्ट आहे या ठिकाणी. आणि होम पीचवर आहे, जास्त काय वेळ घेणार नाही तुमचा, भुवांना संधी देणार, बरोबर की नाही. या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर, खरोखरच भुवांचं खूप मोठं नाव आहे शक्तीपीठामध्ये, बरोबर की नाही. भुवा तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि या रसिक मायबापामध्ये खूप सारा कलावंत वर्ग, शाहीर वर्ग, वस्ताद वर्ग या ठिकाणी अचानक नवरात्र उत्सवाचे अध्यक्ष आमचे मनोजदादा कोलते, पालीगावचे उपसरपंच आमचे मित्र संतोष धाडवे, आमचे गुरुबंधू अनिल धाडवे आलेले आहेत, अमयजी वेल्लार, तात्या सावंत असतील, नेताजी पाटील साहेब असतील, सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि वेळ थोडा कमी आहे कारण 1 वाजायला आलं, बरोबर आहे की नाही. दुसऱ्या बारीची माझी आहे ना, म्हणून पहिल्या बारीत जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. माझ्या सर्व तमाम रसिकांना पुन्हा एकदा या आजार पामाराचा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि स्तवनाला सुरुवात करतो. हे बघा, लक्ष असू द्या. कला दावली, सवन गातो बापस कला दावली.
नहीं कला का बनी सवन गा तो वापस ही कला दा बनी सवन गा तो वापस कैलासवासी दत्ताजी गराट अखंड हरदाश्वळीचा आई अंबा भवानी तुझा आ
होतीशी कोणी तेव्हा तुझी होती सार, जशी लुकलुकणाऱ्या दिव्याला तिला निवाद। तुझा सदैव आहे माझ्या पाठीवर हात, आणि हे गणराया तुझ्या आशीर्वादान केली या शक्ती तुर्यात मी भल्या भल्यांवर मात। म्हणून सपनानं आईलाय साई लागला निरोप धा, लाडू बघा भो, तुम्हाला लाडू नाही है ना, आज तुम्हाला बेळा देतो, बघा काय म्हणतो आहे। तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले, बघा बुवा आज 100% प्रयत्न करणार की आधी माया श्रेष्ठ करायचा, बरोबर बुवा, मी नक्कीच गण श्रेष्ठ करणार, हा शिव श्रेष्ठ करणार, म्हणून काय म्हणतो आहे बघा। तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले, ताट मोदक भरलेले, ताट मोदक भरलेले मागे तसे सौरले है ना। तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले, तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले गणाचा विषय
विषय गायलेला आहे, सुंदर बुवा चाल आणि सुंदर विषय आहे ना, कारण नेमका साऊंड बंद पडला बुवांच्या गाण्याच्या वेळेला, बरोबर ना, कारण बुवा गणामध्ये काय गायचं, कारण तुम्हाला खरोखर हा शक्ती तुला बाईची बाजू पहिल्यापासून एवढी भारी करायची असते बुवा तुम्हाला, हा तुम्ही तो लिंगाचा विषय गायलेला आहे बुवानी, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे ना, म्हणून बुवा काय म्हणतात याचं खाली अडकलं लिंग बोललेले बुवा आहे ना, बुवा गवळणी द्या, प्रश्नपदाच्या नंतर काहीतरी द्या लोकांना, कशाला गणात, हा अहो सृष्टीच्या कणाकणात हा विश्व माझा गणराया बसलेला आहे, बरोबर ना, आहे ना, सृष्टीच्या कणाकणामध्ये माझा गणराया बसलेला आहे, आणि ते भगवान शिवशंकराचं लिंग जेव्हा शंकर त्या सोन्याच्या लंकेत घेऊन जात होता, हा ते खाली जमिनीत रुतलेलं आहे, बरोबर, कुठं अडकलेलं नाही बुवा, कुठं अडकलेलं नाही तो जमिनीत जेव्हा, आणि सगळ्यांना ही कथा माहिती आहे आणि वेगळं काही सांगायची गरज नाही बुवा, बघा मला सवय आहे की मी सवन आणि गणाची कोणाचीच कटिंग देत नाही कधी, का, कारण शाहीर हा शाहीर असतो आणि देवाच्या बाबतीमध्ये मांडलेल्या ज्या प्रत्येकाच्या व्यथा असतात किंवा प्रत्येकाचे जे शब्द असतात त्याच्यावरती बोलण्याचा अधिकार आणि काही गरज नाही बुवा, म्हणून तुम्हाला बोलायचंय गवळणीपासून बोला, बारी दुसऱ्या बारीत बोला, खूप बोलण्यासारखं आहे बुवा, पण तुम्हाला कसं आहे कांदून खरूच काढल्याशिवाय बोल तुम्हाला काही कळत नाही, है ना, म्हणून बघा पारितोषिक आलेलं आहे बाबा शिंदे वाडेकर वाडे आमचे मित्र बाबा त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, त्याचप्रमाणे एक सुंदर असं गीत आहे माझ्या लक्ष्मी पल्लीनाथावरती फरमाईश आलेली आहे प्रकाश शिंदे 300 रुपयाचं पारितोषिक, आणि लडक्या सावकर ग्रुप पाली बांबर संजय सावतांचा 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, आणि त्यांचं म्हणणं आहे परवाचं गाणं झालं पाहिजे नक्की, त्याचप्रमाणे गणेश नागले मंगेश नागले सुनील सुर्वे रिक्षा संघटना पाली आमचे खास मित्र आहेत सर्वांकडून या ठिकाणी खास भुवांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळ आभारी आहोत, वरना ये गोरी राधा मेरे शाम की दीवानी ना होती, मेरे शाम की दीवानी ना होती, म्हणून या ठिकाणी बुवा देण्यासारखं खूप आहे गवळणीमध्ये, म्हणतात काय देण्याचे तर जीएसटी सकट येणार है ना, जीएसटी सकट म्हणतात येणार बुवा, आधी किशात आहेत किती तर बघा, बरोबर, आणि बुवा रतळा म्हणालेली आहेत बुवा आज आधी माझ्या पार्वती मी भगवान शिवशंकर आहे, है ना, हाय माझ्याकडे रताळ ओपनली सांगतो, है ना, कारण तुम्ही बोललेला आहे हाय रताळ हाय, एवढं घ्यायची इच्छा असत या बारीक झाल्यावर बारीक पण कधी पण या बुवा, काय म्हणतो बुवा खरोखर किंग ऑफ शक्ती तुरा असं लोकांनी बुवांना पदवी दिलेली आहे ना बुवा, नावाला साजेसं काम करा या ठिकाणी कला दाखवा, कारण बेबीच्या देठापासून ओरडलं म्हणजे शक्ती तुला होत नाही बुवा, चांगलं लोकांपर्यंत पोहोचलं तरी कोणी शक्ती तुला होतो, म्हणून काय म्हणतो आहे बुवा म्हणून गेलेले आहेत की त्यांच्या शिष्याबरोबर आज नाही जमलं है ना, आज नाही जमलं तर त्यांच्या शिष्याबरोबर म्हणतात भारी आहे, अरे ही शेंबडी पोरं आहे ना ओ बुवा, ही तुमची शिष्या भिष्या कोण आहेत ना, शेंबडी पोरा ही मी मागच्या खिशात घेऊन फिरतो चिल्लर म्हणून, तुमचं कोण आहे त्यांना 10 लाईनीत उभं करा, मला काय फरक पडत नाही, कारण आडग्या गुरुचा बाळगा शेरा नाही हा सुशांत गराटे, हा आणि साध्या सुद्धा काम नाही बुवा आहे की नाही, हा म्हणून या ठिकाणी बुवा बुवांची गवळण काय, जा सजना मुझको भुला दिया वादा
किया हंसाने का मुझको रुला दिया है ना हुआ सुंदरा म्हणतात गोकुळची सुंदरा हा इथं इंदरा साहेब बसलेले आहेत हा तुमच्याकडे जातील आणि म्हणतील आम्ही पण आहोत सुंदरा गोवा खरं तुम्हाला सांगतो चांगली भारी करा मला काय तुम्हाला शिकवायची गरज नाही आणि मी शिकवणे एवढा कोण मोठा आहे नाही हा पण तुम्ही बोलायला गेलेला आहे कारण तुमचा आवाज कुठं तुम्ही म्हणताव काय लोकांच्या कानापर्यंत गोवा गेलं पाहिजे प्रत्येक शब्द आणि शब्द म्हणून तुम्हाला सुंदर अशी डोळ देतो आहे बघा हरीच्या लिलांची वेडी गोकुळ नगरी ही होती घेऊन सवंगडी अत्यंत कालियाला घडवली मुरलीच्या सुरांनी कस कस मुरलीच्या सुरांनी भुरत्या गोपिकांना पाडलेली होती अंतरंगाची जुळी राधेची कान्हावर प्रीत हो तुम जो नाते तो अच्छा था आके न जाते तो अच्छा बघा सगळं काय देत नाही तर मग दुसऱ्या पर्यंत म्हणतील हिंदी गाणी म्हणायला आलेत हा कारण म्हणतात चाली पूर्वी द्यायच आता नाही देत वा कार्यक्रम टप्प्याटप्प्या बरोबर करणार बघा आता घरावर मला प्रश्न विचारायची सवय नाही बरोबर मी आधी माया करा मी शिवाला करतो श्रेष्ठ है ना ह्या गवळणीचा पुढचा भाग मला तुम्ही तुमच्या दुसऱ्या बारीत द्या तुम्हाला स्तवनात नाही घरात नाही डायरेक्ट गवळणी द्वार हा तो सुद्धा वार पार बघा आणि हा नंद राजा त्या यमुनेला सांगतोय अगं यमुने का हा एवढी निर्दयी तू का झालीस आणि मला सांगायचं आहे दुसऱ्या बाजूत येऊन कि ह्या माझ्या गवळणीच्या पुढचा विषय बघा तुम्ही मला सांगायचंय तेव्हा तुम्हाला कळेल की कैचित पकडणं म्हणजे काय है ना कैचित पकडणं म्हणजे काय हे तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही तो महिषासुराचा विषय स्तवनामध्ये गायला गोवा बरोबर आहे ना म्हणून सांग गाव कुणांग कान्हासाठी रडते त्याची आई Oh, oh, oh.
प्रशांत निमरे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मंडळ आभारी आहोत.
जर कोणाचं बक्षीसदारांचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर येऊन सांगा काय म्हणतो आहे बघा. दहा दहा नंबरचं सरकार भंडारी फडके किंगमेकर विषय आहे आणि ही महाराष्ट्राची लाल माती आहे तिथे धुरळा तर उडणार आहे ना, है ना? बैलगाडाचा छगडा तर नक्कीच. पण आयोजक म्हणून एवढं मोठं काम केलेलं आहे आणि या शक्तिपीठामध्ये माझे वडील कैलासवशी श्री दत्ताजी गराटे आणि मी ह्या रंगमंचावरती या आई समोर जवळजवळ 25 वर्षातली 10 ते 12 वर्ष या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे आणि ह्या मंडळाचं अतोनात प्रेम या कलाकारावरती आहे म्हणून आणि ही मंडळाची जी स्थापना केलेली आहे आमचे या रत्नागिरी जिल्ह्याचे आमदार आणि महाराष्ट्राचे उद्योग मंत्री रत्नागिरी आणि रायगडचे पालकमंत्री श्री उदयजी सामंत साहेब यांनी या मंडळाची स्थापना केलेली आहे म्हणून या ठिकाणी साहेबांवरती एक गीत आणि पहिल्या बारीची सांगता करणार बघा. या ठिकाणी वसमोर गाणं आलेलं आहे आमचे मित्र समीर घवाळी बघा. माझ्या पाली गावात शोभतोय साज भिंगरी बांधून पळतोय पायात भले भले हे गेले तर कोमात माझा लडक्या सौ दिवस साहेबांसाठी म्हणून काय म्हणतो आहे मला
शेजारची मी त्यालाच आणलं. शेजारची ही काळी महिना लागली डोलायला. जवान विन पोपट विकास कामांचा घेतलाही ध्यास. आहे राजकारणात खोल अभ्यास. विकास कामांचा घेतलाही ध्यास. राजकारणात खोल अभ्यास. किंग मेकर ह्या कोकणातले आहे नेतृत्व हे दमदार. बघा काय म्हणतो दादानु. विकास कामांचा घेतलाही ध्यास. राजकारणाचा खोल अभ्यास. किंग मेकर ह्या कोकणातले किंग मेकर ह्या कोकणातले नेतृत्व हे दमदार. आहे नेतृत्व हे दमदार. महाराष्ट्रात एक नंबर. महाराष्ट्रात एक नंबर. उदय सामंत हे आमदार. महाराष्ट्रात एक नंबर. Yeah.
आकाश एक नंबर उदय सामंत हे अमदा आणि सुनील सुरू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. बघा प्रकाश शिंदे यांच्याकडून फरमाईश आलेली आहे, पल्लीनाथाचं गाणं झालं पाहिजे आहे ना म्हणून माझ्या पल्लीनाथाची ख्याती ही पावन झाली माती त्यांचं आहे या गावाशी नात त्यांचं आहे या गावाशी नात तरी उत्तर पटवून घेणार म्हणून बुवा काहीतरी थातूर मातूर ग्रंथाचं नाव सांगून मी इथं जाण्यातला आहे नाही आहे ना तुम्हाला बघा योग्य तेच उत्तर देणार ग्रंथ आहे बुवा श्री महाभारत जी महाभारताची 18 पर्व आहे पुराण बसा जी महाभारताची 18 पर्व आहे बुवा पुन्हा एकदा ऐका ग्रंथ आहे श्री महाभारत 18 पर्वापैकी जे सभा पर्व आहे त्याच्यामधला हा तुमचा विषय आहे आणि विषय कसा आहे बघा गमतीशीर भुवांचा बृहद्रथ नावाचा अगध देशाचा राजा आहे बरोबर ना त्याला 2 पत्नी होत्या पण त्याला संतान नव्हतं त्या राजाला एका ऋषीने फळ दिलं ते फळ त्या राजानं दोन्ही राण्यांना अर्ध अर्ध खायला दिलं त्यामुळे जो पुत्र जन्माला आला जे मूल जन्माला आलं ते दोघींच्या पोटी अर्ध अर्ध जन्माला आलं त्यानंतर ती दोन अर्धी अर्धी मुलं त्या एका राक्षसीने त्यांना त्या दोन अर्ध्या अर्ध्या मुलांना जोडलं जरा नावाच्या राक्षसीने त्या दोन मुलांना जी अर्धी अर्धी होती त्यांना जोडलं आणि त्यांचं नाव ठेवलं जरा संध म्हणून तुमचा विषय बुवा काय अरे प्रधानजी हा म्हणून
मगध संघ आणि तुम्ही जो गाव विचारला आहे तो मगध गाव आणि पिता बृहद्रथ आणि त्या बाळाच्या दोन आई होत्या बुवा. जर विषय तुमच्या ग्रंथाकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही कबूल करा, तुमचा यथोचित सन्मान माझ्या गावामध्ये केला जाईल ही जबाबदारी माझी आहे ना. पण खोटं नाटक काय बोलशील हा, मग तुम्हाला दुसऱ्या बारीत समशीरला समशीर उडवायला लागेल. आता बुवा तापलेले असतील, बुवा जास्त काय तापू नका हा, नाहीतर दुसऱ्या बारीत मी पण आहे, ही लोक पण आहेत हा, आणि तुम्ही पण तोपर्यंत थांबशील. आता त्या लाईटी बिटी सोडायचं नाहीत हा, पण डायरेक्ट पण जाशील त्यातलं काही नाही. पण त्या लोकांचं मनोरंजन दुसऱ्या बारीत नक्की करीन, पहिली बारी या ठिकाणी थांबवतोय हा. आणि तुम्हाला दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो, कारण तुम्ही माझ्या गावात आलेले आहेत आणि खरोखर बुवा एवढं नाव मोठं आहे या वर्षी, मला वाटतं 25 ते 30 कार्यक्रम बुवाने केलेले आहेत. आणि या बुवांबद्दल आपुलकी एवढ्यासाठी हा बारीचा भाग राहिला आहे ना, हा बारीचा भाग राहिला. खजवली पाहिजे आणि काय काय केलं पाहिजे बारीत, बरोबर आहे ना, सोलपाणी घालले पाहिजे, हा बारीचा भाग राहिला. पण बुवा म्हणून हे शाहीर एवढे मोठ्या मनात आहेत. ज्या दिवशी माझ्या वडिलांचं निधन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी बुवांचा कार्यक्रम होता आणि सुंदर असं गीत माझ्या वडिलांवरती त्यांनी श्रद्धांजली म्हणून गायलेलं आहे. बुवा तुम्हाला खरोखर मनापासून तुमचे आभार मानतो माझ्या संपूर्ण परिवाराकडून. आणि या ठिकाणी जास्त काय बोललो असत हा, तुमच्या प्रश्नावर उत्तर दिली नाही, जास्त काय बोललो असत तर त्या राग म्हणून घेऊ नका हा. आणि माझी पहिली बारी संपवतो, बोलण्या शुभेच्छा देतो. जय जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. फक्त बैलगाडा बैलगाडा माझ्या पाली गावात शोभतोय साज, डिग्री बाजून पळतोय पाया. आणि आता बुवा आलं की त्यांना मला जशी साथ दिलाव तशी शेवटपर्यंत द्या हा. आणि बुवांबरोबर मला पण खजवून टाका त्या ठिकाणी, तुम्हाला पण शुभेच्छा देतो आणि पहिली बारी संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.